चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये जीन्स आणि टी शर्टला सुद्धा मनाई करण्यात आली आहे. ड्रेस कोडमुळे विद्यार्थ्यांची डोकेदुखी मात्र वाढलेली आहे. आधी हिजाब बंदी, आता जीन्स टी शर्टला सुद्धा मनाई करण्यात आली आहे. चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी हा नवा ड्रेस कोड विषयीचे नियम जारी करण्यात आले आहे. हिजाब बंदीमुळे चर्चेत आलेल्या चेंबूरच्या आचार्य मराठे महाविद्यालयानं आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना जीन्स टी शर्ट आणि जर्सी ही परिधान करता येणार नाहीये. तर महाविद्यालय व्यवस्थापनानं ड्रेस कोड संदर्भात विशेष नियमावली जारी केली आहे. त्यानुसार जीन्स टी शर्ट आणि जर्सीवर बंदी घातलेली आहे. तर हिजाब बंदीनंतर महाविद्यालय प्रशासनानं लागू केलेला हा नवा ड्रेस कोड मात्र विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण जीन्स टी शर्ट तरुणाई सर्रास घालत असते, मात्र कॉलेजला जाताना ते घालायचं नाही तर काय घालायचं असा सवाल आता उपस्थित होऊ शकतो. तालिबानी वटहुकूम काढल्यासारखं परिपत्रक ह्या मुंबईतल्या आचार्य आणि मराठे महाविद्यालयानं काढलेलं मी आजच मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भातलं पत्र दिलं आणि सभागृहामध्ये सुद्धा त्या विषयावर आज मी आवाज उठवणार आहे. अशा प्रकारे देशामध्येच नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा 70-80% विद्यार्थी विद्यार्थिनी किंवा तरुण मुलं मुली हे जीन्स आणि टी शर्ट परिधान करत असताना एका मुंबईच्या महाविद्यालयामध्ये हिजाब बंदीवरून जर विद्यार्थ्यांच्या जीन्स आणि टी शर्टवर सुद्धा बंदी आणण्यात येत असेल तर निश्चितपणे हा लोकशाहीचा खून आहे. विद्यार्थ्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार ह्या महाविद्यालयाने केला असल्या कारणानं जी बंदी त्यांनी घातलेली ती ताबडतोब काढावी आणि अशा प्रकारे तालिबानी हुकूम काढणाऱ्या व्यवस्थापकावर आणि संस्था चालकावर कारवाई करावी. चेंबूरचं हे तेच कॉलेज आहे ज्या ठिकाणी आधी हिजाब बंदी घालण्यात आली होती त्यावरून वाद झालेला होता आणि काही विद्यार्थिनींनी न्यायालयामध्ये धाव सुद्धा घेतलेली होती. त्यावर जेव्हा सुनावणी झाली त्यावेळेला मात्र उच्च न्यायालयानं कॉलेजचा जो निर्णय आहे तो योग्य असल्याचं म्हटलेलं होतं आणि सर्व याचिका फेटाळल्या होत्या. पण आता जेव्हा जीन्स टी शर्टवर ही बंदी घातलेली आहे, नियम जारी करण्यात आलेत आणि जर्सी सुद्धा घालू नये असं म्हटलेलं आहे, त्यामुळं आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे. आणि यावेळेला सुद्धा विद्यार्थी न्यायालयात जाणार का ते बघावं लागेल. त्यावेळेला हिजाबवर बंदी होती त्यामुळं काही मुस्लिम मुली न्यायालयामध्ये गेल्याचं पाहायला मिळालं होतं. याचिका दाखल झाल्या होत्या बऱ्याचशा, मात्र त्या सगळ्या याचिका फेटाळण्यात आल्या होत्या. आणि आता जेव्हा जीन्स टी शर्टचा प्रश्न येईल त्यावेळेला मात्र मोठी अडचण या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांची होण्याची शक्यता आहे. कारण आपण जर बघितलं तर कॉलेजला जाणारे तरुण तरुणी हे सर्रास जीन्स टी शर्ट घालत असतात, कधी कधी जर्सी सुद्धा घालतात. आणि जर त्यांना आता ड्रेस कोड घालावा लागत असेल आणि जीन्स टी शर्ट घालता येणार नसेल तर त्यांची भूमिका नेमकी काय असेल ते बघावं लागेल. चेंबूर येथील आचार्य महाविद्यालय आहे, आपण पाहू शकता. या महाविद्यालयामध्ये एक ड्रेस कोड ठरवण्यात आलं आहे. कॉलेज प्रशासनाने आणि विद्यार्थ्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जीन्स वेगवेगळ्या प्रकारची कपडे घालू शकत नाही अशी नियमावली केलेली आहे. न्यायालयाचा आदेश सुद्धा आहे. विद्यार्थ्यांनी न्यायालयामध्ये गेले होते पण मात्र न्यायालयाने शाळा प्रशासनाला सांगण्यात आले की जे न्यायालयाचे आदेश आहे त्यानुसार अंमलबजावणी कॉलेज प्रशासनाकडून केली जाते. त्यामुळे आम्ही कॉलेज प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र कॉलेज प्रशासनाने यावर उत्तर देण्यास टाळलंय. विद्यार्थ्यांना सुद्धा सांगण्यात आलंय की मीडियाशी बोलू नये. या दृष्टीने ज्यावेळेला विद्यार्थी कॉलेजमध्ये येत असतात त्यावेळी जीन्स पॅन्ट वेगवेगळ्या प्रकारचे परिधान करत असतात, मात्र अशा वेळेला कॉलेज प्रशासनाने जे शाळेने सांगितले तोच ड्रेस कोड घालण्यात यावा अशी नियमावली बनवता आलेले. वेगवेगळ्या धर्माचे लोकसुद्धा इथे विद्यार्थी शिक्षण घेत असतात, त्यांना सुद्धा या सर्व ज्या कॉलेज प्रशासनाने सांगितल्या त्याच नियमांचं पालन करावं लागलं. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात इथे अन्याय होतो अशी भावना बोलून दाखवत आहेत. मात्र विद्यार्थ्यांना बोलण्यास कॉलेज प्रशासनाने परवानगी दिलेली नाही, त्यामुळे आम्ही कॉलेज प्रशासनाने वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कॉलेज प्रशासन जे आहे ते बोलण्यास नकार देताना दिसून येते. त्यामुळे शाळेमध्ये कॉलेजमध्ये येत असताना कॉलेजचेच नियम तुम्हाला पाळावे लागतील आणि ड्रेस कोड जो कॉलेज प्रशासनाने सांगितला तोच अंमलबजावणी करावी लागणार आहे. कॅमेरामॅन नानिश बाडेसह विकास मिरगणे, लोकशाही मुंबई. लोकशाही मराठी